मवियाचा राजू शेट्टींना पाठिंबा नाहीये. हातकणंगलेमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार मैदानात उतरत आहेत. उद्धव ठाकरेंकडून सत्यजित पाटलांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राजू शेट्टींना मशाल चिन्हावर लढण्याची ऑफर होती, पण राजू शेट्टींनी मशाल चिन्हावर लढण्यास नकार दिल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली आहे, त्यामुळे आता हातकणंगलेमध्ये चौरंगी लढत होणार आहे. दरम्यान हातकणंगलेमध्ये लोकसभेचं चित्र काय असेल समजून घेऊया आपण. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सत्यजित पाटील, राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, धैर्यशील माने शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर दादासाहेब पाटील वंचित करून या ठिकाणी रिंगणात उतरलेले. त्यामुळे अर्थातच राजू शेट्टींनी या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः राजू शेट्टी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. नमस्कार. तुम्हाला मशाल चिन्हावर लढण्याची ऑफर होती, पण तुम्ही ती ऑफर नाकारली आणि त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं तिथून सत्यजित पाटलांना उमेदवारी दिली असं खासदार संजय राऊत म्हणतात. हे पटतं तुम्हाला? हॅलो. हा बोला. एक तर पहिल्यापासूनच माझी स्पष्ट भूमिका होती की कुठल्याही आघाडीमध्ये न जाता स्वतंत्रपणानं निवडणूक लढवायची अखिलाच्या द्वारे ही भूमिका होती, आणि त्याबद्दल गेल्या 4-5 महिन्यापासून मी संपूर्ण मतदारसंघ धोरणात मिळून काढलेला आहे. मध्येच अचानक काही लोकांचं म्हणणं असं पडलं की भारतीय जनता पक्षाविरोधातली मतविभागणी टाळण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यावा. महाविकास आघाडीचे नेते पण सातत्यानं सांगत होते की ही जागा आम्ही स्वाभिमानीसाठी सोडणार आहोत, पण आम्ही त्यानंतर मतविभागणी टाळण्यासाठी म्हणून 2 वेळा मी मातोश्रीवरही जाऊन आलो. पण जेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मशाल चिन्हावर लढलं पाहिजे, मशाल चिन्हावर लढणं याचा अर्थ शिवसेनेमध्ये प्रवेश करणं. जो गेली 30 वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये काम करतोय, मी माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही पक्षामध्ये कधी गेलो नाही. शेतकरी चळवळ ऐकी चळवळ ही माझी भूमिका राहिली, आणि आता 30 वर्षानंतर व्यक्तिगत फायद्यासाठी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून, आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला वाऱ्यावर सोडून कुठल्या पक्षात जाणं माझ्या बुद्धीला पटलं नाही, त्यामुळे मी नकार दिला. आणि नाहीतरी मी आधीच स्वतंत्र लढायची तयारी केलेली होती, त्यामुळे त्यांनी उमेदवार जाहीर केला तर माझी काय हरकत नाही. मी आता माझे पूर्वी ठरलेल्या भूमिकेप्रमाणे स्वतंत्रपणाने निवडणूक लढतोय. तुम्ही जेव्हा या सगळ्या संदर्भात नकार दिला, त्यावेळी मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून तुम्हाला नेमकं काय सांगण्यात आलं? तुम्ही जेव्हा तुमची बाजू मांडलीत की आपल्याला मशाल चिन्हावर लढणं शक्य नाही आहे कारण आजवर आपण स्वतंत्र लढत आलेले आहात, तर त्यावर उद्धव ठाकरे तेव्हा नेमकं काय म्हणाले होते? मी समक्ष भेटून त्यांना ज्यावेळी सांगितलं होतं त्यावेळी मशालचा मुद्दा नव्हता, त्यावेळी ते जवळपास तयार झालेले होते. स्वतंत्र लढावं असं, माफ करा मध्येच तोडलं मी, की तुम्ही स्वतंत्र लढावं याकरता ते तयार झाले होते, म्हणजे मशाल चिन्ह न घेता तयार झाले होते, पण नंतर तुम्हाला निर्णय कळवू असं म्हणाले होते. पण नंतर काय नेमकं झालं मला माहिती नाही, परंतु ज्यावेळी मी त्यांना भेटलो होतो त्यावेळी मात्र ते मला कन्व्हिन्स झाल्यासारखे वाटले, आणि माझा आमचा निर्णय नंतर कळवू एवढंच बोलले होते. अच्छा, निश्चित. धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.